रित्या त्याविषयी आणि मराठी भाषेविषयी सगळे अगदी मनापासून भरभरून बोलले. पुढच्या पिढीला जर तुम्हाला अगदी असं काहीतरी त्यांचा इंटरेस्ट जागवायचा असेल ना, तर त्यांना महाराष्ट्राची थोरवी कळली पाहिजे. आणि महाराष्ट्र हा ह्या 50, 60, 100, 300, 500 वर्षात घडलेला नाही आहे. महाराष्ट्राची जडणघडण जर बघितलं ना, तर जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन जेव्हा सह्याद्री पर्वताची जेव्हा निर्मिती झाली तिथून सुरुवात केली पाहिजे. तेवढं मागे मी जाणार नाही, तरी पण तापी नदीच्या खोऱ्यामध्ये 3 लाख वर्षापूर्वीचा आदिमानवाचा सांगाडा सापडला. तेव्हा महाराष्ट्र होता, महाराष्ट्रामध्ये लोकं राहत होती. 3 लाख वर्षाच्या गोष्टी करतो आहे मी, आणि कदाचित काहींचा त्यावर विश्वास बसणार नाही. मग आपण थोडंसं पुढे सरकूया. ऋग्वेदाच्या काळात म्हणजे अश्मयुगानंतर लोहयुगाच्या वेळेला ऋग्वेदामध्ये अपरांतक असा उच्चार आहे महाराष्ट्राचा. अपरांतक म्हणजे पश्चिमेकडचा देश, भारतामधला पश्चिमेकडचा देश. अपरांतक असा ऋग्वेदकालीन उल्लेख आहे तो हा महाराष्ट्र. त्याच्यानंतर जर आपण आलो तर परशुरामाच्या काळामध्ये, म्हणजे साधारणतः 9000 वर्षापूर्वीचा हा इतिहास सांगतो मी. परशुरामांनी पूर्ण ही धरती निक्षत्रिय केली 21 वेळा, आणि मग ती एका ब्राह्मणाला दान करून स्वतःचं एक वेगळं राज्य निर्माण केलं, ते कोकण राज्य. आणि मग ते महेंद्र पर्वतावरती तपस्या करता निघून गेले. तो हा कोकण पट्टा म्हणजे अगदी तुमच्या सुरत पालघरपासून पूर्ण कोचीनपर्यंतचा हा जो पट्टा आहे ना, ही परशुरामाची निर्मिती हा महाराष्ट्र. आणि ते जे महेंद्र पर्वतावरती गेले ना, तो आजचा महेंद्रगिरी. तुम्ही आज जर चिपळूणला परशुराम लोटेजवळ गेलात तर तिथला तो 1000 फूट उंचीचा जो एक छोटासा पर्वत आहे ज्याच्यावरती परशुराम लोटेचं मंदिर आहे, त्याला महेंद्रगिरी पर्वतच म्हणतात. सुंदर आहे, है ना, त्याला महेंद्रगिरी पर्वत म्हणतात. तो हा महाराष्ट्र. त्याच्यानंतर रामायणकालीन जेव्हा रामायण जेव्हा त्यांचं खरं कर्तृत्व दाखवण्याकरता 14 वर्ष वनवासात गेले, तेव्हा ते दंडकारण्यात आले. ते दंडकारण्य आपलं नाशिक म्हणजे पंचवटी, जिथे आजही आपण रामाची पूजा करतो, पंचवटीमध्ये आपण जातो तीर्थक्षेत्र म्हणून. तिथेच सीतेचं अपहरण झालं होतं. मारीच राक्षस म्हणा, शूर्पणखा म्हणा, रावणाने येथे येऊन जटायुषी युद्ध केलं, या सगळ्या घटना सगळ्या महाराष्ट्रातल्या, म्हणजे त्यावेळेचा तो महाराष्ट्र दंडकारण्य. महाभारतामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये कुंतल, विदर्भ अशा राज्यांची नावं सापडतात. ही सगळी महाराष्ट्रातली. जेव्हा युधिष्ठिराने त्याचा ज्या युद्धामध्ये जो पराभव झाला युधिष्ठिराचा, तेव्हा त्याला सांगण्यात आलं होतं की एक कहाणी आहे, ते कथानक आहे, नळ दमयंती. नळ राजा आणि दमयंती, दमयंती ही विदर्भ राजाची कन्या. विदर्भ राज्य कुठे आहे? महाराष्ट्रात. नळदुर्ग किल्ला, हा नळाचा किल्ला, हा कुठे आहे? नळदुर्ग उस्मानाबाद, म्हणजे तो आपला महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्राची थोरवी कधीपासून आहे ती बघा, मग तुमच्या लक्षात येईल. ही जर जोपर्यंत तुम्ही आपल्या तरुण पिढीला सांगत नाही ना, तोपर्यंत त्यांना महाराष्ट्र कळणार नाही. महाभारतानंतर आत्ताचा जो इतिहास आहे, जो लिखित इतिहास आपण ज्याला म्हणतो, म्हणजे मध्ययुगीन इतिहास, मौर्यकालीन सम्राट अशोकाच्या काळामध्ये उज्जैनच्या आसपासचा जो परिसर आहे ना, त्याला राष्ट्र असं नाव आहे, महाराष्ट्र. पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्राला राष्ट्र असं संबोधित जर केलं असेल तर अशोकाच्या काळामध्ये, म्हणजे हे बुद्ध काळ, म्हणजे बौद्ध धर्माचा प्रसार जेव्हा होत होता त्यावेळेच्या गोष्टी सांगतोय. बुद्धकालीन जे त्यांचे अनुयायी होते महायान पंथाचे, त्यांच्या ग्रंथामध्ये हा उल्लेख आहे राष्ट्र म्हणून. आणि तो उज्जैन नगरीच्या खालचा प्रदेश, नर्मदाच्या तीराच्या खालचा प्रदेश जो आहे तो महाराष्ट्र. म्हणजे त्यावेळी आपल्या राज्याला राष्ट्र असं होतं. आणि मला सांगायला अगदी म्हणजे खूप आनंद आणि अभिमान वाटतो की तुम्ही भारतातल्या सगळ्या राज्यांची नावं जरा तपासून पहा, केवळ एकमेव आमचं राज्य असं आहे ज्याला राष्ट्र म्हटलं जातं. केवळ आमचं राज्य असं आहे ज्याला राष्ट्र म्हटलं जातं, त्याच्यामध्ये देशभावना आहे, देशभक्ती आहे, राष्ट्रीयत्व आहे. बाकी कुठल्याही राज्याच्या नावामध्ये राष्ट्र हा शब्द नाही आहे. आणि तेव्हापासून महाराष्ट्राने आपल्या भारत वर्षावरती राज्य केलेलं आहे. अगदी तुम्हाला मी सातकर्णी, सातवाहन ज्या युगातला मी तुम्हाला मी गोष्ट सांगतो की सातवाहनाच्या ह्याच्यामध्ये एक त्यांचा जो राजा होता शालिवान त्याचं नाव, त्याने खूप मोठा पराक्रम केला. शक आणि कुशणांच्या ज्या होत होत्या स्वाऱ्या आपल्यावरती, म्हणजे आताचं युक्रेन, रशिया, इथले शक आणि कुशण यांचा बिमोड केला शालिवाहनाने. आणि त्यावेळेला जी लढाई झाली होती ती कुरुक्षेत्रात झाली होती. म्हणजे महाभारतकालीन पण कुरुक्षेत्र गाजलं, शालिवानच्या वेळेमध्ये पण कुरुक्षेत्र गाजलं, आणि नंतर पेशव्यांच्या पानिपतच्या वेळेला पण कुरुक्षेत्रच गाजलं. तर ते कुरुक्षेत्र महाराष्ट्रात ताब्यात होतं. शालिवाहन हा मराठी राजा, त्याची राजधानी ही प्रतिष्ठान म्हणजे आजचं पैठण, एकनाथ महाराजांचं पैठण,
म्हणजे हा आपला मराठी राजा त्या शालिवाहनाने 1941 वर्ष अगोदर शकांचा पराभव केला, कुरुक्षेत्रात लढाई झाली होती, आणि म्हणून तेव्हापासून आपण भारतीय कालगणना आहे ना ती शकेमध्ये आपण मोजतो. आज 1941 शके चालू आहे, म्हणजे त्या घटनेला 1941 वर्ष झाली, आणि म्हणजे 1941 वर्षापूर्वी मराठी राजा होता आणि म्हणून महाराष्ट्रही होता. मराठी भाषा ही एवढी जुनी आहे, सांगायची एवढी जुनी आहे, आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की सातवाहनांचं जे राज्य आहे ना ते 225 वर्ष आणि 225 वर्ष 450 वर्ष सातवाहन शालिवाहन यांनी राज्य केलं आपल्यावरती. आणि हे मराठी राजा भारतात सर्वात मोठं राज्य ह्यांचं, आणि तेव्हा त्यांची राष्ट्रभाषा होती ती मराठी, महाराष्ट्रीय राष्ट्रभाषा म्हणजे आताची मराठी राष्ट्रभाषा. म्हणजे मराठी राष्ट्रभाषा का असावी याचा हा धोरणात्मक मी मुद्दा मांडतोय की संपूर्ण भारतामध्ये मराठी ह्या राष्ट्रभाषेने जास्त वेळ काळ गाजवलेला आहे. त्यानंतर आपण पेशव्या काळात जाऊ, येऊच पुढे आपण. सातवाहनानंतर राष्ट्र चालुक्य आले, यादव आले, राष्ट्रकूट आले, हे सगळे मराठी राजे यांनी भारतावरती राज्य केलं, कमीत कमी दक्षिण भारतावरती राज्य केलं. म्हणून मराठीची थोरवी, मराठी राजांची थोरवी, महाराष्ट्र आमचा तेव्हापासूनचा आहे. त्यानंतर अनेक वर्ष मुघलांच्या खाली आपलं होतं महाराष्ट्र, साधारण 400 वर्ष आपण मुघलांचं राज्य अनुभवलं. त्यावेळेला जर सर्वात पहिल्यांदी या यवनांविरोधात लढाई करून, चारही पातशाहांविरुद्ध लढाई करून, त्यांना चित करून जर कोणी स्वराज्याची स्थापना केली असेल तर तो आमचा मराठी राजा छत्रपती शिवाजी महाराज, अभिमानाने नाव घ्यावं असं हे नाव. आणि त्यानंतर मग तुम्हाला इतिहास माहिती आहे संभाजी महाराजांचा, पेशव्यांचा. पेशव्यांनी तर अगदी दिल्लीवरती राज्य केलं, पेशव्यांच्या भावाने राघोबा दादांनी अटकेपार झेंडे फडकवले आपके अटक कुठे आलं, आताच्या पाकिस्तानच्या पलीकडे, पेशावरच्या पलीकडे अफगाणिस्तानची बॉर्डर म्हणजे हिंदुकुश पर्वतावरती, तिथे आपला भगवा झेंडा लागलेला आहे मराठ्यांचा. ओरिसाला कटकपर्यंत राज्य होतं मराठ्यांचं, म्हणजे अख्खा भारत मराठी अधिपत्याखाली होता. म्हणून मला मराठीविषयी जास्त आत्मीयता वाटते, आणि हे मराठीचं जे माहिती आहे ही आपल्या पुढच्या पिढीला, तरुण पिढीला, लहान मुलांना लहानपणापासून जर शिकवली, शाळेमध्ये दाखवली, तर मग त्यांना त्या मराठीविषयी आत्मीयता राहील, महाराष्ट्र राज्याचा अभिमान राहील, आणि मग ही माणसं मराठी करता तळमळीने पेटून उठतील. म्हणून आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला ही कथा तुम्ही सांगा. मध्य प्रदेशची राज्यभाषा 1956 मराठी होती, किती लोकांना माहिती आहे? 1956 म्हणजे आत्ता स्वातंत्र्यानंतर 1956 मध्य प्रदेशची राज्यभाषा ही मराठी होती. आपण झोपलोय, निद्रिस्त आहोत, आपण मागणी नाही केली, म्हणून मग हिंदी झाली. मध्य प्रदेशची भाषा हिंदी कधीच नाही. मध्य प्रदेशची भाषा जी आहे ती बुंदेली, बघेली, गोंड, अवधी आणि मराठी. आता ह्या बाकीच्या भाषांना हिंदी थोडीशी जवळची वाटली म्हणून हिंदी पुढे सरकवली, नाहीतर मध्य प्रदेशची भाषा ही मराठी. मध्य प्रदेशमध्ये जास्तीत जास्त संख्येने मराठी भाषिक. मध्य प्रदेश राज्य कोणी केलं? होळकर मराठी सरदार, शिंदे मराठी सरदार, सुमित्रा महाजन आता ज्या आपल्या लोकसभेच्या अध्यक्षा होत्या मराठीच आहेत. थोडं आपण झाशी साईडला जाऊया, झाशीची राणी मराठी, नेवाळकर मराठी, आपल्या कोकणातले झाशीची राणीचं बालपण पुण्यात गेलं, तांबे हे मराठी, बडोद्याचे गायकवाड मराठी, पवार मराठी, ह्या सर्वांनी उत्तरेवरती राज्य केलेलं आहे. तेव्हा मराठी भाषा तेव्हा राष्ट्रभाषा होती ना. मराठ्यांच्या काळामध्ये राष्ट्रभाषा काय होती? हिंदी होती. हिंदीची तेव्हा उत्पत्ती पण झाली नव्हती. बरोबर, हिंदी हा शब्दच नव्हता हो, हिंदी भाषा हा शब्दच नव्हता. पेशव्यांच्या काळापर्यंत हिंदी भाषा शब्दप्रयोग सुरू झाला 150 वर्षापूर्वी, म्हणजे 1857 लढाईच्या वेळेला पण हिंदी भाषा हा शब्दप्रयोग नव्हता, मराठी भाषा होती. मात्र मराठी भाषेचा इतिहास मी तुम्हाला लेखी 2220 वर्षाचा लिहून देऊ शकतो, आणि म्हणून ठामपणे सांगतो की मराठी ही अभिजात दर्जाची भाषा आहे, हिंदी नवी, एकदम नवी. हिंदीला 1225 वर्षाचा पण इतिहास नाही. तुम्हाला जर विचारलं मी हिंदीचा एखादा जुना साहित्यिक सांगा, लेखक सांगा, तर तुम्ही अधिकाधिक प्रेमचंद मुन्शीपर्यंत पोहोचता. त्याच्या अगोदरची हिंदी कोणाला माहिती आहे का? हिंदीचा इतिहास कोणी सांगावा मला. मी माझा इतिहास सांगतो ना, ज्ञानेश्वरांचा. मराठीत ज्ञानेश्वरी लिहिली, 750 वर्ष झाली. त्याच्या आधी चांगदेव, 1400 वर्ष चांगदेवांचं आयुष्य सांगतात, म्हणजे किती वर्षातून असेल तुला. त्याच्या आधी चक्रधर, त्याच्या आधी मी म्हटलं की बौद्धकालीन म्हणजे इसवीसनापूर्वी जे ग्रंथ लिहिले आहेत त्याच्यामध्ये मराठीचा उल्लेख आहे ना. त्याच्यामध्ये उज्जैन हे महाराष्ट्र किंवा राष्ट्र या भाषेमध्ये हा उल्लेख आहे. आपली कारल्याची जेव्हा लेणी कोरली गेली
पुण्याला लोणावळ्याच्या जवळ जे कारल्याची लेणी लागतात म्हणजे एकविरा देवी, लोक एकविरा म्हणतात, एकविरा आताची देवी, ही बुद्ध लेणी कोरण्याकरता पैसा लागला. हा पैसा दिला सोपाऱ्यातल्या धनिकाने, म्हणजे नाला सोपारा आताचं, म्हणजे हा मराठी भाषिकांचा इतिहास आहे. पण हा वारंवार लोकांना समजावून सांगितलं पाहिजे हो, आपणच आपला गौरव नाही सांगितलं लोकांना कसं कळणार. लोकांना मराठी म्हणजे काय, मराठीचा मोठेपणा काय, हा कळला पाहिजे. तर हा आपण स्वतःहून तो आपलं तोंड उघडून लोकांना सांगितलं पाहिजे. सरकार शिकवणार नाही, पाठ्यपुस्तक दिसणार नाही, इतिहासात सापडेल, बकरीत सापडेल, पुस्तकात सापडेल, कोकणाख्यानात सापडेल, ऋग्वेदात सापडलेला आहे. पण हा आपण लोकांना सांगितला पाहिजे, तर लोक ह्याचा अभ्यास करतील आणि मग तर मग ती आपली जी ही जी शान आहे ना, ही दिसेल लोकांना, आणि तर लोक थोडीशी वचकतील आपल्याला. शेवटची जर मी सांगितलं ना राष्ट्रभाषा, आज राष्ट्रभाषा नाही भारताला, भारतीय संघराज्याला राष्ट्रभाषा नाही, 22 राज्यभाषा आहे. मग शेवटची राष्ट्रभाषा कधीतरी असेल ना भारताला, ती कुठली होती? ब्रिटिशांनी कधी राष्ट्रभाषा लावलीच नाही, कारण इंग्रजी राष्ट्रभाषा होऊ शकत नाही. बरोबर. मग त्याच्या आधी कोणाचं राज्य होतं? मराठ्यांचं राज्य होतं ना, अगदी अटकेपासून कटकेपर्यंत. मराठीची राष्ट्रभाषा कुठली हो? मराठीच ना, सगळं राज्यकारभार मराठीत होत होता ना. म्हणजे शेवटची राष्ट्रभाषा भारताची आहे ती मराठीच आहे, हे तुम्ही सांगा ना ठामपणे. मग आज राष्ट्रभाषा मराठी का नको? आपण राज्यभाषा म्हणून लढतोय, झगडतोय, मराठीला तुम्ही मान द्या. मी तर म्हणतो राष्ट्रभाषा मराठी करा. धन्यवाद.